संजय राऊत हे आमच्यासाठी चिलखत. प्रकाश आंबेडकरांनी आधी या प्रश्नाची उत्तरं द्यावीत. सुषमा अंधारेंचं धडाधड सवाल. राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधील चर्चा जवळपास फिसकटल्याचं दिसत असताना आता दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना आता सुषमा अंधारे यांनी प्रश्न विचारत टीका केली. संजय राऊत आमच्या पक्षासाठी चिलखत आहेत. आम्ही 100 पावलं पुढे चाललोय, तुम्ही किमान आहे त्या जागेवर तरी थांबा, असा टोलासुद्धा त्यांनी लगावला आहे. संजय राऊतांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला असून अकोल्यातून त्यांनी आपल्याला पाडण्याचा कट रचला, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्यावर आता सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न विचारलेत. मुंबईला जी सभा झाली तिथे वंचितने उद्धव ठाकरे यांना निमंत्रण का दिलं नाही? काँग्रेसशी पटत नाही, पण त्यांना तुम्ही बोलवलं. आम्ही आधी 4 नंतर 5 जागा दिल्या होत्या. आम्ही 100 पावलं चाललो, तुम्ही आहे त्या जागेवर तरी थांबा, तुम्ही मागे जात असाल तर ही कसली दोस्ती? महाविकास आघाडीमध्ये कुठली बिघाडी नाही हे फक्त जाणून बुजून दाखवलं जात आहे. छोटे मोठे वाद होते ते मिटतील असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. सांगलीसाठी काँग्रेस इच्छुक आहे हे सर्वश्रुत आहे, पण अकोला आणि रामटेकची जागा काँग्रेसला गेल्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेकडे आल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. ठाण्यात दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉर्म भरावा, ठाण्याची जागा आम्हीच निवडून आणू, असं सुषमा अंधारे यांनी खुलं आव्हान भाजप आणि शिवसेनाने शिंदे गटाला दिलं आहे. स्मृती इराणी, कंगना राणावत, नवनीत राणा हे चित्रपट क्षेत्रातून आले, त्यामुळे व्यवसायावरून कोणी कोणावर टीका करू नये, असं त्या म्हणाल्या. याचा नीटचा अर्थ लागत नाहीये, कारण त्यांची युती आमच्यासोबत झाली असं ते सांगत राहिले, परंतु आमच्यासोबत युती झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्यांनी कोण संजय राऊत मी ओळखत नाही अशाही पद्धतीचं विधान केलं. किंवा महाविकास आघाडीच्या बैठकांना त्यांना वारंवार बोलावण्यात जेव्हा आलं त्यावेळेला तिसऱ्या चौथ्या फळीतल्या लोकांना बैठकांच्या साठी पाठवणं, पण त्याच वेळेला त्यांनी निमंत्रणासाठी मात्र राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहीचं पत्र मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेणं, किंवा या सगळ्या सिनोरिओ मध्ये शेवटपर्यंत जागांचा काय, आम्ही तर 4 जागा 4 वरून 5 जागा सुद्धा आम्ही देऊ केलेल्या, परंतु त्या 5 जागांच्या संबंधाने भूमिका न घेता त्यांनी 7 जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतोय असं म्हणणं, मला त्या 7 जागांचं लॉजिक काही कळलं नाही. कारण 7 जागांवर जर पाठिंबा द्यायचा असेल तर मग त्याच्यातली अमरावतीची जागा ही राखीव मतदारसंघाची जागा आहे. खरं तर बाबासाहेबांचा विचार हा दबल्या पिचलेल्या शोषित पीडित लोकांच्या साठीचा विचार आहे, असा विचार असताना अमरावतीच्या राखीव जागेवर पाठिंबा नाही, मात्र नागपूरच्या जागेवर आम्ही पाठिंबा देत आहोत, हे लॉजिक काही माझ्या लक्षात आलं नाही. किंवा आमची युती शिवसेनेसोबत आहे, काँग्रेसवर आमचा विश्वास नाही, असं जेव्हा ते म्हणतात अगदी त्याच वेळेला ते मुंबईला झालेल्या सभेमध्ये मात्र शिवसेनेला निमंत्रण देत नाही, ते काँग्रेसला निमंत्रण देतात. या सगळ्या अतार्किक गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याही आकलनाच्या पलीकडे आहेत, पण तरी सुद्धा अजूनही आमचं असं म्हणणं आहे की 2024ची निवडणूक ही आरपारची लढाई आहे संविधान वाचवण्यासाठी, या देशाची संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी. प्रत्येकाने म्हणजे सीट डझंट मॅटर की कोणाला किती जागा मिळतात किती नाही मिळतात, कारण आपण बघितलं असेल की सन्माननीय रामदास आठवले साहेबांना आता महायुतीमध्ये एकही जागा नाहीये, तरी आठवले साहेब महायुती सोबत आहेत. महादेव जानकर साहेबांचा एक आमदार होता, महादेव जानकर साहेब स्वतः आमदार होते, मंत्री होते, तरीही त्यांच्या एका जागेचा जिथे खेळ चालू आहे. सदाभाऊ खोत, राजू शेट्टी यांचा विचार करता, राजू शेट्टी यांना किती जागा देणार याच्यावर कुठलंही कसलाही निर्णय झालेला नाहीये. बच्चू कडूजी यांना जागेची अपेक्षा होती, त्यांना जागा मिळणार, तरी सुद्धा ही माणसं त्या त्या महायुतीच्या सोबत अत्यंत सनच्छीर बोलत आहेत, ती अतार्किकपणे विधानं करत नाहीयेत, ही सुद्धा गोष्ट फार विचारणीय आहे मला वाटतं या सगळ्याचा. आणि एकूण जर कल बघितला महाराष्ट्राचा, तर जो काही कल आत्ता मी बघते त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला जो अत्यंत वैचारिक, बुद्धिजीवी आणि फुलेशाव आंबेडकरी चळवळीला मानणारा वर्ग आहे, त्यांना सुद्धा असं वाटतंय की या वेळेला संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल तर महाविकास आघाडीच्या सोबत सगळ्याच परिवर्तनवादी विचारधारा जपणाऱ्या पक्ष संघटनांनी आले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.